मध्य प्रदेशात कटनी इथं झालेल्या भीषण अपघातात नांदेडमधील परमानंद कुटिया मंदिराचे महंत योगी त्यागीनंद महाराज यांचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड इथे दर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारला हा अपघात झाला. भाविकांच्या कारनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे. त्यात पुणेगावमधील मंदिराचे महंत त्यागीनंद महाराज आणि बळीराम पुयड हे दोघे जण मृत्युमुखी पडलेत तर रतनकुमार पुयड हे गंभीर जखमी झालेत. याबद्दलचे आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. धनंजय सोळंके आपल्या सोबत आहे. धनंजय, हा या अपघाताबद्दलची अधिकची काय माहिती आहे? दीपक, एकूणच नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव येथील हे संपूर्ण भाविक होते. पुणेगाव शहरातील पुणेगाव गावातील एकूण 8 ते 10 भाविक हे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या ठिकाणी दर्शनासाठी जात होते. दरम्यान त्यांची जी टाटा सफारी ही जी कार आहे ती भरधाव वेगाने जात असताना बांबूने भरलेला एक ट्रक होता. ज्या ट्रकच्या पाठीमागून हा भीषण अपघात होऊन संबंधित ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्या ठिकाणचे जे मठाधिपती आहेत नित्य त्यागीनंद महाराज जे आहेत, त्यागीनंद महाराज व इतर एक जण यांचा दोघांचा जागीच मृत्यू झालाय. तर एक जण जो काही ड्रायव्हर आहे तो गंभीररित्या जखमी झालाय. त्यामुळं संबंधित गावावर सध्या त्याला शोक कळापासून संबंधित घटनेची माहिती मिळतात. त्यात पुणेगाव येथील जे काही गावकरी आहेत त्यांनी उत्तर प्रदेश सध्या उत्तर प्रदेशमध्ये धाव घेतलेली आहे. एकूणच आज संध्याकाळपर्यंत नित्यानंद त्यागी महाराज जे आहेत त्यांचा मृतदेह व इतरांचा जो मृतदेह आहे तो नांदेडमध्ये आणला जाईल आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.